सुपरमार्केटची चेन असणारे आरके बाजार या संस्थेचे संचालक फाउंडर आपल्याकडे आज उपस्थित आहेत श्री मनोज डुंगरे सर। सर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या व्यवसायातले इन्साइट्स सर्व ऑडियन्सला पोहोचावे आणि सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। धन्यवाद। मी तर सर्वांना खरं तर खूप शुभेच्छा देतोय की आपण सगळे एकत्र आहोत। व्यवसायाचं व्यवसायानिमित्त आणि व्यवसायाविषयीच आपण फक्त आज बोलतोय आणि मी नक्कीच कृतज्ञता व्यक्त करतो मी बागवे कुटुंबाची, कारण एक 5 वर्षापूर्वी ब्रँडचा विषय होता खरं तर आणि महाराष्ट्राचा प्रोडक्ट ब्रँड यासाठी सरांनी आमची निवड केली, विचारलं गेलं आणि नंतर आम्ही 1-2 महिन्याचा पिरियड होता आणि ब्रँडसाठी काय काय करू शकतो, ब्रँड कसा आपण आम्ही नक्की आमचा ब्रँड म्हणजे काय त्या वर्षी ह्याविषयी आमचं विचारविनिमय चालू झाला आणि नंतर खरं तर सर नक्कीच त्यानंतर जे आम्ही ब्रँडसाठी काम केलं किंवा ब्रँडिंगसाठी काम केलं हे नक्कीच श्रेय मी तुम्हाला देईल। गेल्या 40 वर्षापासून किराणा व्यवसायामध्ये आहे असं आम्ही सध्या असं म्हटलं होतं की एक मराठी कुटुंब आम्ही असं एक छोटंसं स्लोगन बनवलंय की एक मराठी कुटुंब सेवेच्या व्यवसायामध्ये आहोत। तर खरं तर ग्रोथचा विषय जर म्हटला तर मला असं जाणवतं की ग्रोथ म्हणजे नक्की काय, तर आमचं छोटंसं कुटुंब नक्कीच आता आमचा जो परिवार आहे माझे सहकारी म्हणजे एम्प्लॉई म्हणून आम्ही 500 जण आहोत सध्या, तर नक्कीच 5 वर्षामध्ये म्हणजे ही ग्रोथ असेल असं मला वाटतंय आणि निश्चितच ती प्रेरणाच इकडनं मिळते अशा कार्यक्रमामधून मिळते, इतरांच्या ग्रोथ स्टोरीमधून मिळते। आम्ही 5-7 वर्षापूर्वी आम्ही परत सरांना आमची एका बिझनेस क्लबमध्ये आमची ओळख झाली आणि आम्ही बरेच महिने तिथे होतो। त्यानंतरचा जो प्रवास सर तुम्ही मला सांगताय तर खरोखर खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्यासाठी आमच्यासाठी खूप प्रेरणा आहे त्यातून मिळते। खरं तर हा व्यवसाय करत असताना सगळ्यात जास्त जर मी सांगेन की जर आपल्याला अपॉर्च्युनिटी असेल किती आहे, आपण कुठली अडचण आपण सोडवतो व्यवसायाच्या माध्यमातून आणि संधी कुठली असेल, तर आमच्या व्यवसायाविषयी मी सांगेल की आम्ही जवळपास माझी सरांशी बोलताना आमचा विषय झाला की आमच्याकडे खूप प्रोडक्ट्स आहेत, कारण आम्ही मॉडर्न ट्रेडमध्ये आहोत सध्या किराणा व्यवसायातून। मॉडर्न ट्रेड म्हणजे सुपर मार्केट, चेन ऑफ सुपर मार्केट, आमचे सध्या 19 ब्रँचेस आहेत, जवळपास 500 कुटुंबातील सदस्यांच्या सहाय्याने आम्ही जवळपास 2 लाख ग्राहकांना मंथली सेवा देत आहोत आणि ते करत असताना तर मग ही कल्पना एक किराणा व्यवसाय छोटासा किराणा व्यवसाय गेल्या 40 वर्षापासून खरं तर आतापर्यंत गेल्या 5-7 वर्षापर्यंत पण असं वाटायचं की हा एक उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि काहीतरी मोठा व्यवसाय करायचा असेल तर वेगळं काहीतरी पाहूया खरोखर असं काहीतरी नेहमी वाटायचं। पण लक्षात आलं की ह्याशिवाय तर सध्या आपण दुसरं काही करू शकत नाहीये आणि मग याच्या पुढे काय असं करत मॉडर्न ट्रेडची जी आता संकल्पना आहे अजून आम्ही त्याच्याही पुढे जातोय, आम्ही ऑनलाईन सुद्धा व्यवसाय सुरू करतोय, म्हणजे सोपं काय बनेल, सहज काय बनेल, ग्राहकांचं समाजाचं आयुष्य सहज सोपं कसं होईल, त्याच्यावर लक्षात आलं की आपल्याकडे ती शक्ती आहे। हा जो माझ्याबरोबर जे माझे 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी जेव्हा हे समजलं त्यावेळेस 100 लोकांचा समूह होता आणि लक्षात आलं की हीच शक्ती आहे आपली खरं तर ग्रोथ। आपण असं म्हणूया की 100 लोकांकडून मी 500 लोकांकडे आलो आहे आणि 500 कडून 5-6 लोकांपर्यंत जाणार आहे, बाकी तर सध्या आम्ही असं किती करोडचा व्यवसाय करायचा आहे याच्याविषयी आम्ही बोलत नाही आहोत, आम्ही फक्त बोलतो की कशा प्रकारे आमची ग्राहकांची संख्या वाढेल आणि आमच्या कुटुंबाची संख्या वाढेल म्हणजे ग्रोथ। खूप संधी आहे, एक लक्षात आलं की किराणा व्यवसायामध्ये सर्वात मोठी संधी आहे की खरं तर आपल्याला सगळ्यात आवडता विषय सर्वांचा आहे की खरेदी करणं, परचेस करणं, काहीतरी परचेस करणं, पण लक्षात आलं की किराणा खरेदीला तेवढा लोक आनंद घेत नाहीयेत,
कंटाळून काम असं आहे तर मग ही एक संधी आम्हाला असं वाटलं की ही एक संधी आहे की जी खरं तर ही अडचण आहे तर ही संधी आहे. मग आणि मग तशा प्रकारे आम्ही सुपर मार्केटची योजना बनवली. आमच्याकडे जवळपास 4 ते 5 हजार SKU म्हणजे स्टॉक कंट्रोल युनिट्स म्हणजे प्रोडक्ट्स विक्रीला असतात. खरं तर त्याचा दर्जा आणि त्याची असणारी किंमत ही योग्य आहे की नाही हे ग्राहकांना कसं समजेल. मला असं वाटतं की ते तीच तर अडचण प्रत्येकाची होती आणि एक ब्रँडच्या माध्यमातून एक विश्वासार्थ निर्माण करण्याच्या माध्यमातून आम्ही नक्कीच 2 लाख ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकलोय. हीच आमची ग्रोथ आहे. मग तो ब्रँड आहे नक्कीच आहे. प्रोडक्ट विषयी आहे, आमच्या सर्व्हिस विषयी आहे. ग्राहक जेव्हा विश्वासाने आरके बाजारमध्ये येतो तेव्हा निश्चितच एक वेगळा अनुभव घेतो आणि तो अनुभव म्हणजेच आमचा ब्रँड आहे. खर तर किराणा व्यवसायामध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहेत असं म्हटलं जातं. जसं सरांनी सांगितलं की लॉकडाऊनमध्ये खरं तर काही व्यवसाय खरोखर शून्यावर आले, काही काही व्यवसाय शून्याच्या खाली गेले. परंतु एक असे काही व्यवसाय होते त्याच्यामध्ये आमचा व्यवसाय होता की ज्याच्यामध्ये विशेष काही फरक नाही पडला. परंतु निश्चित मला सर्वांना आपण सर्व व्यावसायिक आहात तर शेअर करायला नक्की आवडेल की त्याच्यानंतरचं मात्र त्या काळात आमचा व्यवसाय खूप चांगल्या प्रमाणामध्ये होता. कारण लोकांच्या मनात भीती होती की अन्न खायला मिळेल की नाही आणि त्यातून खरं तर भीतीने भरपूर व्यवसाय वाढला. त्याच्यामध्ये बरेचसे गोष्टी चांगल्या आणि वाईट गोष्टी घडल्या आणि त्या काळात व्यवसाय पण चांगला होता. परंतु नंतर मात्र खरंच स्वरूप बदललंय. मला असं वाटतं की प्रत्येकाला प्रत्येक व्यवसायिकाला नक्कीच हा अनुभव असेल की आपलं त्यानंतर ओव्हरहेड्स खूप वाढले सर्वांचेच मला असं वाटतं. आणि तशा प्रकारचा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय मात्र वाढलेला नाही आहे. ती एक समस्या आहे, खूप मोठी समस्या आहे. आणि मग त्यातूनच असं मला वाटतं की संधी पण आहे कशाप्रकारे आपण आपला व्यवसाय मग आम्ही काय करतो ज्यामध्ये की कशाप्रकारे आपले ओव्हरहेड्स आहेत हे आपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन नवीन गोष्टी शोधण्यातून आपण कशाप्रकारे मेंटेन करू आणि नक्कीच व्यवसायाला पुढे जाण्यासाठी कशाप्रकारे काम करता येईल याच्यावरती आमचं सातत्याने काम चालू आहे. आणि निश्चित ह्याच्यामध्ये सर्वात मोठा सहभाग आहे आपल्या सहकाऱ्यांचा, आपल्या माणसांचा. परम सरांनी गोष्ट मोठी सांगितली की त्यांच्याकडे असलेली सगळी माणसं परत 2-3 वर्षानंतर परत आपल्याकडे आली. याचं कारण काय आहे तर निश्चित ती विश्वासार्हता जी आम्ही ग्राहकांनी सातत्याने आपल्या व्यवसायामध्ये वापरत असतो. ग्राहक आपलं सर्वस्व आहे, ग्राहक आपलं देव आहे. तसंच मी सांगेन की आपल्याबरोबर असलेला प्रत्येक आपला सहकारी, आपल्यावर असलेला प्रत्येक आपला व्यक्ती हा नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये तेवढ्याच विश्वासाने आपल्याबरोबर कार्यरत आहे. ज्यावेळेस मी सर्वांना विश्वासात घेतलं, सर्वांशी ह्या विषयावरती बोललो आणि त्यानंतर आम्ही व्यवसायाला अशा प्रकारच्या लेवलवर घेऊन जायचा सध्या आम्ही प्लॅन करतो आहे की आम्ही लवकरात लवकर आमचं उद्दिष्ट जे ह्यापूर्वी 10 वर्षांमध्ये आम्ही ठरवलेलं होतं 5000 लोकांपर्यंत समूहापर्यंत सदस्यांपर्यंत पोहोचण्याचं ते आम्ही नक्कीच पुढच्या 5 वर्षात अचीव करणार आहोत हे निश्चित घडत आहे. आणि ही खरं तर मी सांगेल की ही ग्रोथ आहे नक्कीच. माझ्याबरोबर माझं कुटुंबही व्यवसायामध्ये आहे, फॅमिली मेंबर सगळे आमच्या व्यवसायामध्ये आहेत. आणि एक निश्चित ध्येय धोरण घेऊन एक आमचं मनन आहे, माझं एक वैयक्तिक माझं जे मनन आहे ते मी व्यवसायामध्ये आणलेलं आहे. त्याच्यामध्ये भविष्याचा वेध घेणाऱ्या परिवर्तनशील लोकांचा समूह निर्माण करून भविष्याचा वेध घेणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन ग्राहकांची समाजाची मानसिकता कौशल्य बदलण्यास मदत करणे अशा प्रकारचं मनन घेऊन आम्ही पुढे जातोय. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला सामावून घेतोय. निश्चित मी सांगतो ह्या बद्दल की हा विषय आपला नक्कीच ग्रोथचा आहे. तर ग्रोथसाठी जोपर्यंत आपण आपल्या सर्व माणसांना बरोबर घेत नाही तोपर्यंत ही ग्रोथ त्या प्रमाणात आपल्याला मिळणार नाही आहे, ते समाधान मिळणार नाही आहे हे निश्चित आम्ही आमच्या कार्यप्रणालीमधून आणि आमच्या सक्सेसमधून सातत्याने पुढे घेऊन जातोय. नक्कीच हा व्यवसाय करताना
आम्हाला प्रचंड प्रचंड समस्यांना तोंड द्यावं लागतं. प्रत्येकाचा तो अनुभव आहे. परंतु ज्यावेळेस आपण सर्वांबरोबर असतो, आपल्या परिवाराबरोबर असतो, आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर असतो, तेव्हा ते अतिशय छोटंसं वाटतं. ते जे आपला जो त्रास आहे, आपली जी अडचण आहे, ही प्रचंड छोटी वाटते. आणि आता आम्ही लवकरच आमची फ्रेंचायझी पण आणतोय. ऑनलाईन व्यवसायामध्ये आम्ही येतोय. आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपले ओव्हरहेड्स वाढत आहेत, तर मग कशाप्रकारे आपण ओव्हरहेड्सला सामोरं जाऊ शकतो, कशाप्रकारे आपण ओव्हरहेड्स आपले मेंटेन करून, आपले रेशो मेंटेन करून कशाप्रकारे आपण व्यवसायामध्ये प्रगती करू शकतोय, तर त्यासाठी आम्ही ऑनलाईन व्यवसायामध्ये येतोय. नक्कीच एक संधी आहे. त्या ऑनलाईन व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही जे नवीन मॅन्युफॅक्चरर्स आहेत, खरं तर आम्ही एवढ्या वर्षामध्ये व्यवसायात असल्यामुळे खूपसे आमच्याकडे मॅन्युफॅक्चरर्स येतात आणि त्यांचे प्रोडक्ट्स, म्हणजे मॅक्झिमम मला असं वाटतं की सुपर मार्केट्स, ज्यांना माहीत आहे की यांचे सुपर मार्केट्स आहेत, तर छोटे जे फूड नॉन फूडमधले जे मॅन्युफॅक्चरर आहेत, आम्हाला रोज कमीत कमी 10 लोक भेटायला येतात आणि प्रोडक्ट्स ठेवण्याविषयी विनंती करतात. परंतु एक मर्यादा आहे रिटेल व्यवसायामध्ये, आमच्या जागेची मर्यादा आहे. परंतु अशा प्रकारचा आम्ही एक ग्रोथ असावी, नक्कीच ग्रोथ प्रत्येकाची व्हावी ह्या उद्देशाने आम्ही ऑनलाईन ॲप आमचा मार्केटमध्ये आणला आहे. आणि प्रत्येक मॅन्युफॅक्चररला आम्ही ते प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय आमच्या. नक्कीच आम्ही 2 लाख ग्राहकांपर्यंत आपलं प्रोडक्ट सहजपणे पोहोचवू शकतो. नक्कीच आता आमच्या फ्रँचायझी सुद्धा मार्केटमध्ये येत आहेत. सोप्या पद्धतीने व्यवसाय कसा करूया, ग्राहकांची जी होती अडचण होते ती दूर कशी करूया, मानवी आयुष्य सहज कसं करूया, सुसह्य कसं करूया, ह्यासाठी निश्चितच आमचा जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टला आम्ही घेऊन आमची फ्रँचायझी मार्केटमध्ये आणतोय. नक्कीच ती सुद्धा एक अपॉर्च्युनिटी म्हणेल, एक ग्रोथ म्हणेल सामाजिक, यासाठी निश्चित आम्ही कटिबद्ध आहोत. पुरुष एकदा मी धन्यवाद देतो भागवे सरांना, मला एक अपॉर्च्युनिटी दिली आपण सर्वांसमोर. धन्यवाद. आपण सर्व काही शांतपणे ऐकून घेतात. थँक्यू. गोष्टी आपण आपल्या व्यवसायात सुद्धा कशा पद्धतीने आणू शकतो याचा आपण प्रत्येक जण विचार करत असाल. मी विनंती करतो डॉक्टर अमित बागवे सर, रचना बागवे, अजित ठाकूर सर, अजय ठाकूर सर यांना, श्री मनोज सर यांना मानचिन्ह देण्यासाठी. जोरदार काळांच्या गजरात.